స్మార్ట్ సిటీ యొక్క పనుల వల్ల సిద్ధేశ్వర్ దేవస్థాన సమితి వారి కార్యాలయం యొక్క ప్రారంభోత్సవం కొన్ని రోజుల వరకు దూరం నెట్టడం జరిగింది. ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेला डिसेंबर अखेर सुरुवात होते. दरवर्षी 15 डिसेंबर नंतर होम मैदान देवस्थान समितीच्या ताब्यात देण्यात येतं. याशिवाय यात्रेच्या तयारीसाठी पंचकट्ट्याजवळ देवस्थान समितीचे कार्यालय सुरू करण्यात येतं. दरवर्षी 16 डिसेंबरच्या दरम्यान कार्यालय सुरू होतं, परंतु यंदा स्मार्ट सिटी योजनेतून मंदिर परिसरात रस्ते ड्रेनेज लाईनची कामे सुरू आहेत. त्यासाठी खोदाई करण्यात आली, त्यामुळे कार्यालयासाठी शेड टाकण्याचं काम लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समितीचे अध्यक्ष भीमाशंकर पटणे यांनी सांगितली. 4-5 दिवसावर यात्रा आलेली आहे आणि आता हे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जेही कामं चालू आहेत ते अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळं आता नंदीध्वजाच्या मार्गावर आमच्या नंदीध्वजाच्या वाहन धारकांना हे पायाला किंवा जे त्रास होत होते ते होऊ नये आणि त्याच्यानंतर हे सगळं मार्ग व्यवस्थित आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आता पहिल्यांदा करून घ्यावं आणि जे राहिलेले कामं आहेत ते आमच्या यात्रेनंतर केलं तरी चालतं आहे. इवन ते होम मैदानावरसुद्धा भरपूर अजून काम राहिलेलं आहे. होम मैदानचंही काम म्हणावं तसं अजून पूर्ण झालेलं नाही, तिथलंही काम पूर्ण होऊन मिळावं. शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा जवळ आली आहे, मात्र स्मार्ट सिटीच्या संतगतीने चालू असलेले काम यात्रेपूर्वी काम पूर्ण होणार आहे का, असा सवाल शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेबू यांनी पालिका प्रशासनाकडे केला आहे. जो स्मार्ट सिटीचा काम सध्या चालू आहे ते थोडं मला संतगतीनं असं मला वाटतो आहे. परवाच मी स्वतः कारंजी साहेबांना घेऊन स्वतः मी दोघंजण फेरफटका मारली सर्व 68 लिंगाचे व त्याच्यानंतर परवा मी मान्य महापौरनं जाऊन भेटून त्यांना सदिच्छा भेट दिली व त्यांना सांगितलं की बाबा असं यात्रा थोड्या वेळ आलेली आहे आणि स्मार्ट सिटी जो काम आहे जे कुठं चालू आहे ते लवकरात लवकर संपवा आणि पुढं जे तुम्ही करू लागलात ते काम तिथलं तर थांबवा, नवीन काम करत जाऊ नका. त्यानंतर महापौरनं मला आश्वासन दिलं की तुम्हाला 25 डिसेंबरच्या आत आम्ही तुम्हाला सर्व कामं करून देतो. तरी माझ्या सर्व महापौरांना आणि आयुक्तांना माझी विनंती आहे, आपण ह्याच्यामध्ये जातीनं आणि अभियंता असतील कारण साहेब आपण जातींना घेऊन हा जो काम चालू आहे लवकरात लवकर करून सिद्धेश्वर भक्तांना कुठल्याही तऱ्हेचा त्रास होऊ नये याची आपण काळजी घ्यावी.